नमस्कार, स्काय महाराष्ट्र न्यूज कडून सर्वप्रथम सर्व भारतीयांना 74व्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। बार्शी तालुक्यातील जामगाव आगावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जामगाव माध्यमिक विद्यालय व विराज प्रतिष्ठान संचलित ब्लोजम इंग्लिश मीडियम या ठिकाणी स्वतंत्र दिनानिमित्त विद्यार्थ्यांविना ध्वजारोहण करण्यात आले। मुले म्हणजे देवाघरची फुले। लहान लहान शालेय विद्यार्थ्यांना स्वतंत्र दिन व प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय सण दिवाळीपेक्षाही प्रिय असतात। 8 दिवस अगोदरपासूनच मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते। शाळेमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, स्वतंत्र दिनाची भाषणे, अंगणवाडीतील लहान चिमुरड्यांचा किलबिलाट, यामुळे एकूणच वातावरण सर्वांची मने प्रसन्न करणारे असते। परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी असे काही दिसले नाही, ही खंत शालेय शिक्षकांनी स्काय महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मांडली। धन्यवाद। प्रतिनिधी गणेश आवटे, स्काय महाराष्ट्र न्यूज, जामगाव। या स्वतंत्र दिनानिमित्त 74वा स्वतंत्र दिन आम्ही आमच्या हायस्कूलमध्ये साजरा करत आहोत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारच्या नियमानुसार आम्ही हा स्वतंत्र दिन साजरा केलेला आहे, पण आमचे सहशिक्षक आवटे सर यांचे वडील या कोरोनाच्या सावटमध्ये सापडले आणि त्यांचा दुःखद असं निधन झालेलं आहे। त्यानिमित्तानं मी हायस्कूलतर्फे, अग्रसरातर्फे आणि सर्व संस्थेतर्फे त्यांना 2 मिनिटांची श्रद्धांजली अर्पण करत आहे। आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत, परंतु या देशाच्या स्वातंत्र्य दिनावरती कोरोनाचं सावट असल्यामुळं हा जो स्वातंत्र्य दिन आहे तो शाळेतले फक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याच उपस्थितीमध्ये साजरा होतो आहे। या उपस्थितीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे सर, त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत गडवे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते हा ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न होतो आहे। खरं सांगायचं तर या स्वातंत्र्यदिनात सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे विद्यार्थी या स्वातंत्र्यदिनापासून वंचित राहिलेले आहेत, त्यांना या उत्साहामध्ये देशाच्या स्वातंत्र्यदिनामध्ये सहभागी होतात नाही, ही मात्र एक या ठिकाणी खेदाची गोष्ट आहे। परंतु जे देशावरती कोरोनाचं संकट आलेलं आहे त्या संकटाशी आपण सगळेजण या ठिकाणी लढतो आहोत। सगळेजण एकत्र येऊन आपण निश्चित या कोरोनाला हरवणार आहोत अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि हा जो स्वातंत्र्य दिन आहे या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी मी देतो। धन्यवाद।